हेलो स्टूडेंट्स, वेलकम इन द बायोलॉजी लेक्चर। सो लास्ट टाइम वी डिस्कस अबाउट द सीड, हाउ सीड इज फॉर्म। आफ्टर द फर्टिलाइजेशन ओवल्स आर कन्वर्टेड इन टू द सीड, देन दैट सीड कंसिस्ट ऑफ डिफरेंट टाइप्स ऑफ पार्ट्स, दैट इज आउटर टेस्टा एंड इनर इंटिगुमेंट्स। देन टेस्टा इज अ हार्डर, दैट इज इट इज ऑल्सो कॉल्ड एज द सीड कोट। दैट सीड कोट प्रोटेक्ट द एम्ब्रियो फ्रॉम एनी इंजरी। देन ऑन द बेसिस ऑफ प्रेजेंस एंड अब्सेंस ऑफ एंडोस्पर्म, देर आर टू टाइप्स ऑफ सीड, एंडोस्पर्मिक सीड और इट इज ऑल्सो कॉल्ड एज अल्बुमिनस सीड, एंड द सेकंड टाइप इज नॉन एंडोस्पर्मिक seed or non-albuminous seed. So these are the two types of seeds according to the presence or absence of endosperm. Then according to the presence of cotyledon, there are two types of seed, monocot seed and dicot seed. Okay, so this is all about the formation of seed. So earlier we discussed about the formation of endosperm, formation of embryo, then formation of seed. Now today we going to discuss about the formation of fruit, how fruit is formed. So today's heading is formation of fruit. Formation of fruit baga ata kay hai tar आता आपल्याला सर्वांना फर्टिलायझेशन माहिती आहे, डबल फर्टिलायझेशन माहिती आहे की व्हॉट हॅपन ड्युरिंग द डबल फर्टिलायझेशन, व्हॉट हॅपन वन मेल गमीट फ्यूजेस विथ द एग टू फॉर्म झायगोट अँड अनादर मेल गमीट फ्यूजेस विथ द सेकंडरी न्यूक्लियस टू फॉर्म PEN, हे आपल्याला सर्व माहिती आहे। आणि हे जे सर्व डबल फर्टिलायझेशन घडते हे कशाच्यामध्ये घडते, एम्ब्रियो सॅकमध्ये घडते। एम्ब्रियो सॅक कशामध्ये असते, ओहरीमध्ये असते। बघा लक्षात घ्या, आज आपल्याला फ्रूटबद्दल पाहायचं आहे, तर आता आपण पाहू सर्वात आधी फ्लावरचं गायनोशियम। गायनोशियम कन्सिस्ट ऑफ स्टिग्मा, स्टाइल, ओहरी। त्या ओहरीच्या आतमध्ये काय असते, एम्ब्रियो सॅक। एम्ब्रियो सॅकच्या आतमध्ये काय होते, डबल फर्टिलायझेशन होते। मग आपण ऑलरेडी पाहिलं की त्या एम्ब्रियो सॅकमधला जो ओहूल आहे, ओहुल इज कन्वर्टेड इन टू द सीड। नाउ हाउ द फ्रूट इज फॉर्म, व्हाट इज फ्रूट। सो रिमेंबर वन थिंग, आफ्टर फर्टिलायझेशन ओहरी इज कन्वर्टेड इन टू फ्रूट अँड ओहुल्स आर कन्वर्टेड इन टू सीड। म्हणजे ओहरीचं कन्वर्शन फ्रूटमध्ये होते आणि ओहुलचं कन्वर्शन हे सीडमध्ये होते। सो व्हाट इज मीन बाय द फ्रूट, व्हाट इज द एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ फ्रूट। बघा आता फ्रूट म्हणजे काय, तर एक डेफिनेशन आहे फ्रूटची, द रायपंड ओहरी इज कॉल्ड फ्रूट। रायपंड ओहरी म्हणजे काय, पिकलेली ओहरी, त्यालाच काय म्हणतात, फ्रूट म्हणतात। आणि फ्रूट माहिती आहे आपल्याला कशापासून तयार झालेला, तर ओहरीपासून तयार झालेला आहे। पण ओहरी कोणती, रायपंड ओहरी, द रायपंड ओहरी इज कॉल्ड ॲज फ्रूट। मग हे जे फ्रूट आहेत, हे फ्रूट दोन प्रकारचे असतात। बघा आता फ्रूट्स आर ऑफ टू टाईप, एक म्हणजे ट्रू फ्रूट आणि दुसरं म्हणजे फाल्स फ्रूट। आता ट्रू फ्रूट आणि फाल्स फ्रूटमध्ये काय फरक आहे, व्हॉट इज ट्रू फ्रूट, द फ्रूट डेव्हलप फ्रॉम ओहरी। जे फ्रूट ओहरीपासून डेव्हलप होते त्याला म्हणतात ट्रू फ्रूट, आणि द फ्रूट डेव्हलप फ्रॉम एनी पार्ट एक्सेप्ट ओहरी। म्हणजे ओहरीच्या व्यतिरिक्त जर समजा फ्रूट तयार होत असेल तर त्याला कोणतं फ्रूट म्हणतात, फाल्स फ्रूट म्हणतात। आणि याचं एक्झाम्पल जे आहे, द एक्झाम्पल ऑफ फाल्स फ्रूट इज ॲपल अँड द एक्झाम्पल ऑफ ट्रू फ्रूट इज मँगो। मँगो जे फ्रूट आहे, आंबा जो आहे, तो कशापासून तयार होते, तर ओहरीपासून तयार होते। द फ्रूट डेव्हलप फ्रॉम ओहरी कॉल्ड ॲज ट्रू फ्रूट, फॉर एक्झाम्पल मँगो। अँड द फ्रूट डेव्हलप फ्रॉम एनी पार्ट एक्सेप्ट ओहरी, ओहरीच्या व्यतिरिक्त जर कोणत्याही पार्ट्सपासून जर फ्रूट तयार होत असेल तर त्याला म्हणतात फाल्स फ्रूट, अँड द एक्झाम्पल ऑफ फाल्स फ्रूट इज ॲपल। सो दीज आर दी टू मेन टाईप्स ऑफ फ्रूट, ट्रू फ्रूट अँड
फॉल्स फ्रूट। आता या फ्रूट मध्ये बघा, आता या फ्रूट चे जे ओहरीची वॉल आहे, द ओहरी वॉल इज कन्वर्टेड इनटू पेरिकार्प। ओहरीची जी वॉल आहे, द ओहरी वॉल कन्वर्टेड इनटू द पेरिकार्प। कशामध्ये कन्वर्ट होते ते? पेरिकार्प मध्ये। आणि दिस पेरिकार्प आर ऑफ थ्री टाइप। पेरिकार्प किती प्रकारची असते? मग तीन प्रकारची असते। कोणते कोणते बघा, आता आउटर जी आहे तिला म्हणतात इपिकार्प, बाहेरच्या साईडची जी आहे तिला काय म्हणतात? इपिकार्प। मधली जी आहे त्याला म्हणतात मिझोकार्प, आणि आतमधली जी आहे त्याला म्हणतात एंडोकार्प। बघा आता इथं मी तुम्हाला एक फ्रूटची डायग्राम काढून दाखवतो, समजा कन्सिडर करा की दिस इज अ मँगो। सपोज हे मँगोचं फ्रूट आहे। बघा आता याच्यामध्ये मँगोच्या फ्रूटमध्ये ह्या ज्या वॉल आहेत ह्या वॉल कशा प्रकारच्या असतात? तर वरची इपिकार्प, मधली काय झाली? मिझोकार्प, आतमधली काय झाली? एंडोकार्प, आणि जे सर्वात आतमध्ये असते त्याला म्हणतात सीड। बघा आता ही सर्वात वरची कोणती आहे? इपिकार्प। मधली कोणती आहे? मिझोकार्प। आणि आतमधली कोणती आहे? एंडोकार्प। आणि ही जे राहिलेली आहे आतमध्ये ही याला काय म्हणतात? सीड। बघा हे जे आहे टिपिकल फ्रूट जे आहे, ट्रू फ्रूट जे आपण म्हणतो, बघा ट्रू फ्रूट किंवा आपण हे कोणत्या फ्रूटची डायग्राम काढली? तर मँगो फ्रूटची डायग्राम काढलेली आहे। ट्रू फ्रूट, ट्रू फ्रूट हे अशा प्रकारचं दिसते। त्यामध्ये तीन लेयर्स असतात। द ओहरी वॉल इज कन्वर्टेड इनटू द पेरिकार्प, देन पेरिकार्प कन्सिस्ट ऑफ थ्री लेयर्स, इपिकार्प, मिझोकार्प, एंडोकार्प। इपिकार्प कोणती? बाहेरची जी लेयर आहे त्याला म्हणतात इपिकार्प, मधली जी लेयर आहे त्याला म्हणतात मिझोकार्प, आणि आतमधली जी लेयर आहे त्याला म्हणतात एंडोकार्प। आणि त्या एंडोकार्पच्या आतमध्ये काय असते? तर सीड असते। बघा मँगो सर्वांनी खाल्लेला आहे, जे वरचं टर्फल आहे त्याला म्हणतात इपिकार्प, मधला जो रस आहे त्याला म्हणतात मिझोकार्प, आतमधली जे आठुई आहे टोय आहे त्याला म्हणतात एंडोकार्प, आणि त्या एंडोकार्पच्या आतमध्ये त्या आठुईच्या आतमध्ये एक सीड असते त्याला म्हणतात सीड। सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ट्रू फ्रूट। मग या तिन्ही लेअरबद्दल पाहायचं आपल्याला। ही जी इपिकार्प आहे, इपिकार्प इज अ आउटर लेअर ऑफ फ्रूट, आउटर लेअर ऑफ फ्रूट अँड विच इज प्रोटेक्टिव इन नेचर। कशी असते ती? प्रोटेक्टिव इन नेचर, प्रोटेक्शन करण्याचं काम करते फ्रूटचं। त्यानंतर मिझोकार्प जी आहे, मिझोकार्प इज अ मिडल लेअर ऑफ फ्रूट अँड विच इज ज्युसी। कशी असते ती? ज्युसी ऑर फ्लेशी, ज्युसी असते किंवा फ्लेशी असते। तुम्ही पहा, ऑरेंज घ्या किंवा निंबू घ्या, हे जे सर्व त्यांच्यामध्ये ज्या लेयर्स असते ही मिझोकार्प हे कशा प्रकारची असते? ज्युसी टाईपची असते, त्यामध्ये ज्यूस असते, रस असते। आणि फ्लेशी म्हणजे काय? सर्व ज्या ट्रू फ्रूटची जे मिझोकार्प आहे ते फ्लेशी असते किंवा ज्युसी असते। मग व्हॉट अबाउट द एंडोकार्प? एंडोकार्प इज द इनर लेअर ऑफ फ्रूट, इनर लेअर ऑफ फ्रूट अँड विच इज हार्ड और स्टोनी, एकदम कडक असते। तुम्ही बोर घ्या, साधं बोर, आपण जे बोर खातो त्या बोराची जे आठुई आहे ते कशी असते? कडक असते। म्हणजे एंडोकार्प कशा प्रकारची असते? तर हार्ड टाईपची असते किंवा आपण त्याला म्हटलं स्टोनी टाईपची असते। बघा इथं फ्रूटचं स्ट्रक्चर, फ्रूटच्या वॉल, पेरिकार्पच्या किती पडलेल्या इथं? तीन लेयर्स आहेत, इपिकार्प, मिझोकार्प आणि एंडोकार्प। बघा लक्षात घ्या, हे जे फ्रूट्स आहेत दीज फ्रूट्स आर कन्झ्युम बाय द ह्युमन बीइंग। आता काही काही फ्रूट्समध्ये बिया नसतात, त्याला म्हणतात पार्थेनोकार्पिक फ्रूट। तो आपला नेक्स्ट पोर्शन आहे, त्या पार्थेनोकार्पीमध्ये आपण ते पाहणारच आहे। पण इथं जे आहे सीडवाले जे फ्रूट आहे त्या सीडवाल्या फ्रूटचं डिस्ट्रीब्युशन हे अशा प्रकारचं होत असते। तर बघा काय काय पाहिलं आपण? फ्रूटची डेफिनेशन पाहिली, कोणत्या कोणत्या प्रकारचे फ्रूट आहेत ते पाहिले, त्यानंतर ओहरी वॉलचं कन्वर्शन कशामध्ये होते? पेरिकार्पमध्ये होते। हाऊ द फ्रूट इज डेव्हलप आफ्टर फर्टिलायझेशन, ओहरी इज कन्वर्टेड इनटू द फ्रूट अँड दॅट ओहरी वॉल इज कन्वर्टेड इनटू द पेरिकार्प। दिस पेरिकार्प कन्सिस्ट ऑफ थ्री लेयर्स, इपिकार्प, मिझोकार्प, एंडोकार्प।
एपिकार्प इज आउटर लेयर, तिचं फंक्शन काय आहे, प्रोटेक्टिव्ह इन नेचर. मिझोकार्प ही मिडल लेयर आहे, ती कशी असते, ज्यूसी ऑर फ्लेसी. त्यानंतर एंडोकार्प जी आहे ती कशी आहे, इनर लेयर आहे, ती कशी आहे, हार्ड ऑर स्टोनी. तर असं आहे फ्रूटबद्दल. खूप आपण डिटेलमध्ये 11वीमध्ये या फ्रूटचा अभ्यास केलेला आहे. मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांटमध्ये आपण डिटेलमध्ये त्यामध्ये पाहिलेलं आहे. तर 11वीचं जे बुक आहे त्यामध्येही तुम्हाला या फ्रूटचा पोर्शन दिलेला आहे. नाव वी गोइंग टू डिस्कस अबाउट द सिग्निफिकन्स ऑफ सिग्निफिकन्स ऑफ आपण फ्रूट म्हणू आधी, फ्रूट अँड सीड फॉर्मेशन, सीड अँड फ्रूट फॉर्मेशन, सीड अँड फ्रूट फॉर्मेशन. बघा आता काय होते तर सिग्निफिकन्स म्हणजे काय काय याचे उपयोग आहेत, कशाचे, सीड फॉर्मेशनचे आणि फ्रूट फॉर्मेशनचे. ओके, तर काय आहे मग फ्रूटचा पहिला उपयोग काय आहे, आपण पहिले फ्रूटचे पाहू नंतर सीडचे पाहू. आपल्याला चार सिग्निफिकन्स पाहायचे आहेत, दोन फ्रूटचे पाहायचे आहेत आणि दोन सीडचे पाहायचे आहेत. तर बघा मग फ्रूटचा जो पहिला सिग्निफिकन्स आहे, फ्रूट काय करते, फ्रूट प्रोव्हाइड नरिशमेंट टू सीड. सीडला काय करते, फ्रूट नरिशमेंट प्रोव्हाइड करण्याचं काम करते. दुसरा जो आहे फ्रूटचा उपयोग, फ्रूट प्रोटेक्ट सीड इमॅच्युअर कंडिशनमध्ये फ्रूट सीडचं काय करते, प्रोटेक्शन करते. बघा लक्षात घ्या, दोन फ्रूटचे सिग्निफिकन्स पाहू राहिलो आपण. आधी आपण सीड पाहिलं, फॉर्मेशन ऑफ सीड, आज आपण पाहणार आहे, पाहू राहिलो फ्रूटचं फॉर्मेशन. पण मग फ्रूटचं काय सिग्निफिकन्स आहे, फ्रूटचं सिग्निफिकन्स एक तर आहेच की कन्झम्पशन करणे, हे तर सिग्निफिकन्स आहेच फ्रूटचं. पण बघा फ्रूट प्रोव्हाइड नरिशमेंट टू सीड, ती जी बी असते आतमधली, फळाच्या आतमधली, त्याला नरिशमेंट करण्याचं काम कोणाचं आहे, फ्रूटचं. आणि त्या सीडला काय करते, ते प्रोटेक्ट पण करते. त्यानंतर सीडबद्दल बघू आपण, ही जी सीड आहे, सीड इज द इम्पॉर्टंट, सीड इज द इम्पॉर्टंट प्रोपॅगेटिंग ऑर्गन, प्रोपॅगेटिंग ऑर्गन ऑफ प्लांट बॉडी. बघा काय आहे तर प्रोपॅगेटिंग ऑर्गन म्हणजे काय, की सीडच असा ऑर्गन आहे की त्यापासून नवीन प्लांट्स तयार होऊ शकते. सो सीड इज अ इम्पॉर्टंट प्रोपॅगेटिंग ऑर्गन ऑफ द प्लांट बॉडी. पुढचा, आता हे जे आहे सीड अँड फ्रूट प्रोड्यूस, सीड अँड फ्रूट प्रोड्यूस स्पेशल टाइप्स ऑफ डिव्हाइसेस, स्पेशल टाइप्स ऑफ डिव्हाइसेस विच हेल्प इन डिस्पर्सल. आता तुम्ही म्हणाल की हे डिस्पर्सल म्हणजे काय, व्हॉट इज डिस्पर्सल ऑफ सीड. जर समजा सीड एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जर गेली तर याला म्हणतात डिस्पर्सल. आता यामध्ये काही इन्सेक्टचा किंवा बायोटिक किंवा अबायोटिकचा रोल नाही आहे, जसं आपण पॉलिनेशनमध्ये पाहिलं. हाऊ द सीड इज डिस्पर्स फ्रॉम वन प्लेस टू अनादर प्लेस. बघा काही काही सीडला विंग्स असतात. आता तुम्ही पहा, आपलं जे आंबटचूक आहे, आंबटचुक्याची सीड पहा, त्याला असं आतमध्ये पोकळ असते, ते हवेनं अशी उडत जाते. किंवा आपण ते रुईचं पाहतो, पहा रुईला असे हेअर्स लाईक स्ट्रक्चर असतात, ज्याला आपण बुड्डी की बाल म्हणतो, आहे ना मराठी भाषेमध्ये. आपण लहानपणी ते असं आपण हवेमध्ये उडवायचो की पांढऱ्या कलरचे त्याला सिल्क लाईक हेअर्स होते आणि मधात बी होती. तर हे हवेच्या सहाय्यानं काय होतात, डिस्पर्स होतात एका जागेवरून दुसऱ्या जागेवर. काही काही सीडला अशा हुक्स असतात, हुक्स, कोकरू पाहिलं तुम्ही, कोकरू आपण जर शेतात गेलो तर आपल्या पायाला चिपकतात, पॅन्टला चिपकतात, कपड्यांना चिपकतात. किंवा खराटा, खराट्याचं एक झाड असते, ते जे सीड आहेत त्या आपल्या
अंगाला सर्व। आता तुम्ही जर शेतात गेले तुम्हाला कोकरूचं झाडही दिसेल, हे गवत आहे। त्यानंतर खराट्याचं झाडही दिसेल, ह्या ज्या सीड आहेत त्या सीड पूर्ण आपल्या अंगाला लागून समोर जातात। किंवा एक गवत आहे, त्या गवताला वरती ज्या सीड येतात त्याला आपण जे म्हणतो आपण गवताचं कुत्र्याचं आपण जे म्हणतो म्हणजे आपण असं फेकून जर मारलं तर ते आपल्या अंगाला चिपकते, म्हणजे आपण ते डिस्पर्स करतो फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस। सो सीड अँड फ्रूट प्रोड्यूस अ स्पेशल टाईप ऑफ डिव्हायसेस। काही काही सीड आणि काही काही फ्रूट असे स्पेशल टाईपचे डिव्हाइस तयार करतात, आणि कशासाठी? फॉर द डिस्पर्सल फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस। बघा, दीज आर ऑल दी सिग्निफिकन्स ऑफ सीड अँड फ्रूट फॉर्मेशन। का बरं सीड आणि का बरं फ्रूट तयार होते, तर त्याचे हे सिग्निफिकन्स आहेत। पहिलं सिग्निफिकन्स फ्रूटचं काय आहे, सीडला नरिशमेंट करते, त्याचं पालन पोषण करते। दुसरं आहे, फ्रूट त्या सीडला इमॅच्युअर कंडिशनमध्ये प्रोटेक्ट करण्याचं काम करते। त्यानंतर सीड इज द इम्पॉर्टंट प्रोपॅगेटिंग ऑर्गन ऑफ प्लांट बॉडी। इम्पॉर्टंट प्रोपॅगेटिंग ऑर्गन आहे, कारण की सीड जर्मिनेट झाल्यानंतरच काय होते, त्यापासून नवीन प्लांट तयार होते। त्यानंतर सीड अँड फ्रूट प्रोड्यूस अ स्पेशल टाईप ऑफ डिव्हायसेस। सीड आणि फ्रूट असे स्पेशल टाईपचे डिव्हाइस तयार करतात विच हेल्प इन द डिस्पर्सल। मी तुम्हाला उदाहरणं देऊन सांगितलेस, बुड्डी की बाल सांगितलं, त्यानंतर कोकरू सांगितलं, खराटा सांगितलं, ते कुत्र्याचं गवत सांगितलं। जर समजा आपण ते असं मारलं तर ते आपल्या अंगाला चिपकून ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाते। सो दीज आर ऑल दी स्पेशल टाईप्स ऑफ डिव्हाइसेस प्रोड्यूस बाय द फ्रूट अँड सीड। फॉर व्हॉट पर्पज? फॉर डिस्पर्सल फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस। एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी हे ॲडॅप्टिव्ह मेजर्स आहेत, किंवा त्यांच्यामध्ये असणारे ॲडॅप्टेशन्स आहेत। ओके, सो दिस इज अबाउट द फ्रूट, देन पेरिकार्प अँड सिग्निफिकन्स ऑफ सीड अँड फ्रूट। ओके, आता आपल्याला एक कन्सेप्ट पाहायचा आहे, तो म्हणजे डॉर्मन्सी ऑफ सीड। डॉर्मन्सी ऑफ सीड बघा आता हे काय आहे, हा कन्सेप्ट नेमका कसा आहे, डॉर्मन्सी ऑफ सीडचा कन्सेप्ट कसा आहे बघा। आता तुम्हाला सर्वांना माहीत आहे की आपण आपले जे रस्ते आहेत त्या रस्त्याच्या कडेला, त्या रस्त्याच्या बाजूला कशाचे झाडं जास्तीत जास्त दिसतात, तुम्हाला कशा दिसतात जास्तीत जास्त, ते आपण काय म्हणू शकतो आपण त्यांना मराठी भाषेमध्ये, तरोट्याचे झाडं, तरोटा आहे ना, पूर्ण आजूबाजूला काय दिसते असं जर गेलो आपण रस्त्यानं तर इकडच्या साईडनं तरोटे असतात, इकडच्या साईडनं तरोटे असतात, किंवा कोणतंही गवत असते, खूप जास्त प्रमाणात तुम्हाला गवत आता या काळामध्ये दिसेल, पण जेव्हा उन्हाळा होते तेव्हा हे गवत वाळून जाते आणि त्याच्या सीड्स ज्या आहेत त्या खाली पडतात, त्या सीड डॉर्मन्सी पिरियडमध्ये जातात। मग जेव्हा त्यांची डॉर्मन्सी पिरियड कम्प्लीट होते, नंतर नेक्स्ट पावसाळा जेव्हा येते, जेव्हा केव्हा पाणी पडेल पुढच्या वर्षी पावसाळ्यामध्ये, तेव्हा त्या सीडचं जर्मिनेशन होते। पाहिलं तुम्ही हे की सर्व ज्या सीड आहेत ते सर्व जे झाडं आहेत ते उन्हाळ्यामध्ये रस्त्याच्या आजूबाजूचे वाळून जातात, त्या सीड खाली पडतात, मग ते कंडिशनमध्ये जातात सीड कोणत्या, डॉर्मन्सी पिरियडमध्ये जातात। मग ते डॉर्मन्सी एक वेळा कम्प्लीट झाली की त्यापासून मग जेव्हा त्यांना फेवरेबल कंडिशन मिळते, फेवरेबल कंडिशन म्हणजे कोणती, की जेव्हा त्याच्यावरती पाणी पडते तेव्हा त्याला नवीन झाड तयार होते। सो व्हॉट इज मीन बाय द डॉर्मन्सी ऑफ सीड? द स्ट्रक्चरल अँड फिजिओलॉजिकल द स्ट्रक्चरल अँड फिजिओलॉजिकल ॲडॅप्टिव्ह मेकॅनिझम द स्ट्रक्चरल अँड फिजिओलॉजिकल ॲडॅप्टिव्ह मेकॅनिझम कशासाठी, फॉर सर्वायवल इज कॉल्ड ॲज डॉर्मन्सी ऑफ सीड। बघा, व्हॉट इज डॉर्मन्सी ऑफ सीड, व्हॉट इज डॉर्मन्सी? द स्ट्रक्चरल अँड फिजिओलॉजिकल ॲडॅप्टिव्ह मेकॅनिझम, म्हणजे काय करतात ते, स्ट्रक्चरल आणि फिजिओलॉजिकल ॲडॅप्टेशन्स आपल्यामध्ये घडवून आणतात, अँड फॉर व्हॉट पर्पज, फॉर द सर्वायवल, अँड दिस इज कॉल्ड ॲज द डॉर्मन्सी ऑफ सीड। डेफिनेशन लक्षात घ्या, द स्ट्रक्चरल अँड फिजिओलॉजिकल ॲडॅप्टिव्ह मेकॅनिझम फॉर सर्वायवल इज कॉल्ड ॲज डॉर्मन्सी ऑफ सीड, त्यालाच काय म्हणतात, डॉर्मन्सी ऑफ सीड। बघा आता, जी मॅच्युअर सीड आहे कोणती, बघा, मॅच्युअर अँड व्हायबल सीड ही काय होते बघा आता, डू नॉट जर्मिनेट इव्हन
इन फेवरेबल कंडीशन, इवन इन फेवरेबल कंडीशन। बघा समजा एखादी सीड मॅच्युअर झालेली आहे आणि व्हायबल पण आहे। व्हायबल म्हणजे काय की ज्याच्यामध्ये जर्मिनेशन पॉवर 100% आहे त्याला म्हणतात व्हायबल सीड। जर समजा एखादी सीड मॅच्युअरही आहे व्हायबलही आहे तरीही ती जर्मिनेट होत नाही, इव्हन इन द फेवरेबल कंडिशन, फेवरेबल कंडिशनमध्येही जर्मिनेट होत नाही। याचं तुम्हाला साधं सोपं उदाहरण सांगतो। बघा आपली पेरणी असते, आपण मॅक्झिमम जे मुलं आहेत ते शेतकऱ्यांचे आहेत, त्यांना माहिती आहे की जेव्हा पाऊस पडते पेरणीला सुरुवात होते। मग तुम्ही केअरफुली जर त्या कॉटनच्या पॅकिंगचं जर ऑब्झर्वेशन जर केलं तर त्या कॉटनच्या पॅकिंगवरती जर्मिनेशन रेट दिलेला असते 75%। पूर्णच्या पूर्ण सरक्या लावल्या आपण, पूर्णच्या पूर्ण जगतात काय, तुमच्याकडे ठिबक सिंचन जरी असेल तरीही तुम्हाला तोळे हे भरावेच लागतात। तोळे म्हणजे काय, जे बाद घरं असतात कपाशीचे ते पुन्हा 4-5 दिवसानंतर लावावेच लागतात। म्हणजे 100% कपाशीचे झाडं उगवत नाही। का नाही उगवत, त्यांना तर फेवरेबल कंडिशन मिळते ना, पाणी मिळते, सर्वच मिळते, बाकीचे झाडं उगवतात ते उगवत नाहीत। जे कपाशीचे झाडं उगवलेले आहेत त्यांची डॉर्मन्सी पिरियड कंप्लीट झालेला आहे, आणि जे उगवत नाहीत त्यांचा डॉर्मन्सी पिरियड कंप्लीट झालेला नाही। म्हणजे भाऊ यावरून एक लक्षात येते की ज्या सीडचा डॉर्मन्सी पिरियड कंप्लीट होते तेच सीड जर्मिनेट होते। बघा लक्षात घ्या, ज्या सीडचा डॉर्मन्सी पिरियड हा कंप्लीट होते तेच सीड जर्मिनेट होते, बाकीच्या सीड जर्मिनेट होत नाही। जर सर्व सीडचा जर डॉर्मन्सी पिरियड कंप्लीट जर झाला असता तर आपल्याला एकही तुळा भरायचं काम नसतं ठिबकवाल्यांना। ठिबक सिंचनवाल्यांचे सर्व ड्रिप्स चालू असतात, पण ड्रिप चालू असतानाही ते काही काही सरक्या निघत नाहीत। त्या सरक्या न निघण्याचं कारण ही आहे की त्यांचा डॉर्मन्सी पिरियड हा कंप्लीट झालेला नसतो। म्हणून आपण इथं काय लिहिलं की मॅच्युअर अँड व्हायबल सीड डू नॉट जर्मिनेट इव्हन इन फेवरेबल कंडिशन, फेवरेबल कंडिशनमध्येही ते जर्मिनेट होत नाही। का, कारण की त्यांचा डॉर्मन्सी पिरियड कंप्लीट झालेला नसतो। मग जर्मिनेशन ऑफ सीडसाठी काय आवश्यक असते, फॉर द जर्मिनेशन ऑफ सीड, जर समजा सीडला जर्मिनेट जर व्हायचं जर असेल तर त्याचा डॉर्मन्सी पिरियड हा कंप्लीट व्हायला पाहिजे। त्यांचा जो डॉर्मन्सी पिरियड आहे हा कसा असायला पाहिजे, तर कंप्लीट असायला पाहिजे, कंप्लीट व्हायला पाहिजे, तेव्हाच त्या सीड काय होतात, जर्मिनेट होतात। ओके, सो दिस इज अबाउट द डॉर्मन्सी ऑफ सीड। आता डॉर्मन्सी म्हणजे नेमकं तुमच्या लक्षात आलं, डॉर्मन्सी म्हणजे काय की सीड आपल्या स्वतःला वाचवण्यासाठी तो एक असा पिरियड असते, आणि त्या पिरियडमध्ये मग ह्या सीड काय होतात, डिस्पर्स फ्रॉम वन प्लेस टू अनादर प्लेस। इन द डॉर्मन्सी स्टेज दॅट सीड डिस्पर्सेस फ्रॉम वन प्लेस टू अनादर प्लेस, म्हणजे डॉर्मन्सी पिरियडमध्ये ज्या सीडचं डिस्पर्सल पण होते, म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जातात। बघा आपण पाहिलं डॉर्मन्सी म्हणजे काय, द स्ट्रक्चरल अँड फिजिओलॉजिकल अडॅप्टिव मेकॅनिझम फॉर सर्व्हायवल इज कॉल्ड ॲज डॉर्मन्सी ऑफ सीड। जर समजा सीडचा डॉर्मन्सी पिरियड जर कंप्लीट झालेला नसेल तर मॅच्युअर अँड व्हायबल सीड डू नॉट जर्मिनेट इव्हन इन द फेवरेबल कंडिशन, त्या जर्मिनेट होतच नाही। जोपर्यंत त्यांचा डॉर्मन्सी पिरियड कंप्लीट होत नाही तोपर्यंत त्या जर्मिनेट होत नाही। मग कोणत्या जर्मिनेट होतात, जर्मिनेशन ऑफ सीड केव्हा होते, व्हेन द डॉर्मन्सी पिरियड कंप्लीटेड, जेव्हा त्यांचा डॉर्मन्सी पिरियड हा कंप्लीट होते तेव्हाच त्या सीड काय होतात, जर्मिनेट होतात। सो दिस इज अबाउट द डॉर्मन्सी ऑफ सीड। आणि एक लक्षात ठेवा तुम्ही की या डॉर्मन्सी पिरियडमध्ये यांचं काय होते, बघा ड्युरिंग द डॉर्मन्सी पिरियड, ड्युरिंग द डॉर्मन्सी पिरियड द डिस्पर्सल ऑफ सीड इज टेक प्लेस, डिस्पर्सल ऑफ सीड टेक प्लेस, सीडचं काय होते तिथं, डिस्पर्सल होते। आणि डिस्पर्सल म्हणजे सांगितलं मी तुम्हाला की एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जाते। सो इन द पिरियड ऑफ डॉर्मन्सी द सीड डिस्पर्सेस फ्रॉम वन प्लेस टू अनादर प्लेस। सो दिस इज ऑल अबाउट द फॉर्मेशन ऑफ फ्रूट, सिग्निफिकन्स ऑफ सीड अँड फ्रूट फॉर्मेशन अँड द डॉर्मन्सी ऑफ सीड। ओके, एक वेळा मी तुम्हाला पुन्हा रिपीट करून सांगतो। बघा आपला आजचा टॉपिक आहे फॉर्मेशन ऑफ फ्रूट। सर्वांनाच माहिती आहे की हाऊ द फ्रूट इज फॉर्म आफ्टर
फर्टिलाइजेशन ओवरी इज कन्वर्टेड इनटू द फ्रूट, बट व्हाट इज द एग्जैक्ट डेफिनेशन ऑफ फ्रूट? द रायपंड ओवरी इज कॉल्ड ऐज फ्रूट, जे पिकलेली ओवरी आहे त्याला आपण फ्रूट म्हणतो. मग फ्रूट दोन प्रकारचे असतात, एक म्हणजे ट्रू फ्रूट, दुसरं म्हणजे फाल्स फ्रूट, खरं फळ खोटं फळ. मग खरं कोणाला म्हणायचं की जे फळ किंवा जे फ्रूट ओहरीपासून डेव्हलप होते, द फ्रूट डेव्हलप फ्रॉम ओहरी कॉल्ड ॲज ट्रू फ्रूट, फॉर एक्झाम्पल मँगो. द फ्रूट डेव्हलप फ्रॉम एनी पार्ट ॲक्सेप्ट ओहरी, ओहरीच्या व्यतिरिक्त कोणत्याही पार्टपासून जर फ्रूट तयार झालं तर त्याला म्हणतात फाल्स फ्रूट. मग आफ्टर द फर्टिलायझेशन दिस ओहरी वॉल इज कन्वर्टेड इनटू द पेरिकार्प. पेरिकार्प इज डिवायडेड इनटू द थ्री लेयर्स, इपिकार्प, मिझोकार्प, एंडोकार्प. बघा, ह्या छोट्याशा डायग्रामच्या थ्रू मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला की हे फ्रूट काढलं, हे जे वरची लेयर आहे ती आहे इपिकार्प, मधली लेयर जी आहे ती आहे मिझोकार्प, यानि इनर जी लेयर आहे ती आहे एंडोकार्प, आणि त्या एंडोकार्पच्या आतमध्ये काय असते मग सीड असते. मग या तिन्ही लेयरबद्दल आपण पाहिलं की या तीन लेयरचं काय म्हणणं आहे. इपिकार्प इट्स अ आउटर लेयर ऑफ फ्रूट विच इज प्रोटेक्टिव इन नेचर. मिझोकार्प इट्स अ मिडल लेयर ऑफ फ्रूट विच इज ज्युसी ऑर फ्लेसी. एंडोकार्प इट्स अ इनर लेयर ऑफ फ्रूट विच इज हार्ड अँड ऑर स्टोनी, एकदम कडक असते. मग हे फ्रूट तयार झालं, सीड तयार झाली, मग यांचं काय सिग्निफिकन्स आहे, यांचं काय इम्पॉर्टन्स आहे, काय सिग्निफिकन्स आहे? तर सिग्निफिकन्स ऑफ सीड अँड फ्रूट फॉर्मेशन, का बरं हे सीड तयार होते, का बरं हे फ्रूट तयार होतात. मग जे फ्रूट आहे, पहिले दोन सिग्निफिकन्स आपण फ्रूटचे पाहिले, नंतरचे दोन सीडचे पाहणार आहे. मग फ्रूटचं काय आहे म्हणणं, फ्रूट प्रोव्हाइड नरिशमेंट टू सीड, जी सीड आहे आतमधली तिला नरिशमेंट करण्याचं काम करते. फ्रूट प्रोटेक्ट सीड इन इमॅच्युअर कंडिशन, फ्रूट हे या सीडला प्रोटेक्ट करते. कोणत्या कंडिशनमध्ये? तर इमॅच्युअर कंडिशनमध्ये. सीड इज इम्पॉर्टंट प्रोपॅगेटिंग ऑर्गन ऑफ प्लांट बॉडी, सीड हा सर्वात महत्त्वाचा प्रोपॅगेटिंग ऑर्गन आहे प्लांट बॉडीचा, कारण की नवीन प्लांट हे सीड जर्मिनेशन नंतरच तयार होते. त्यानंतर सीड अँड फ्रूट प्रोड्यूस स्पेशल टाईप ऑफ डिव्हायसेस विच हेल्प इन डिस्पर्सल. मी आधी सांगितलं तुम्हाला, कुत्र्याचं गवत, कोकरू, खराटे किंवा बुड्डी की बाल, दीज आर ऑल दी स्पेशल टाईप्स ऑफ डिव्हायसेस प्रोड्यूस बाय द सीड अँड फूड फॉर द डिस्पर्सल. डिस्पर्सलसाठी हे त्यांच्यामध्ये असणारे स्पेशल डिव्हायसेस आहेत. ओके, देन डॉर्मन्सी ऑफ सीड, हा आपल्या कानावरती थोडासा नवीन शब्द आला, डॉर्मन्सी म्हणजे काय, व्हॉट इज डॉर्मन्सी, व्हॉट इज डॉर्मन्सी ऑफ सीड, द स्ट्रक्चरल अँड फिजिओलॉजिकल अडॅप्टिव्ह मेकॅनिझम फॉर सर्वायवल इज कॉल्ड ॲज डॉर्मन्सी ऑफ सीड. या पिरियडमध्ये ही जी सीड आहे ही सीड जर्मिनेट होत नाही, जरी ती मॅच्युअर्ड असली, व्हायबल असली, तरीही त्याला इव्हन इन द फेवरेबल कंडिशन ती जर्मिनेट होत नाही. जर समजा एखादी सीड आहे तिला तुम्ही कितीही पाणी घाला, त्या सीडचं जर्मिनेशन होत नाही. का होत नाही? कारण की तिचा डॉर्मन्सी पिरियड कम्प्लीट झालेला नसतो. म्हणून आपण लिहिलं की मॅच्युअर अँड व्हायबल सीड डू नॉट जर्मिनेट इवन इन फेवरेबल कंडिशन ऑल्सो. फेवरेबल कंडिशनमध्येही त्या जर्मिनेट होत नाही. मग जर्मिनेट होण्यासाठी काय आवश्यकता असते? फॉर द जर्मिनेशन ऑफ सीड डॉर्मन्सी पिरियड मस्ट बी कम्प्लिटेड. डॉर्मन्सी पिरियड हा कम्प्लीट व्हायलाच पाहिजे, तेव्हाच ते सीड जर्मिनेट होते. मी तुम्हाला आपल्या सरकीचं उदाहरण घेऊन सांगितलं, जेव्हा आपण सरकीची लागवण करतो, कपाशीची लागवण करतो, तेव्हा पूर्णचे पूर्ण झाडं निघत नाहीत कपाशीचे, काही काही घरं बाद होतात, त्या बाद घरांना आपण तोळे म्हणतो, ते तोळे भरावे लागतात. आणि याचं काय कारण आहे? तर याचं कारण हेच आहे की त्या बियांचं डॉर्मन्सी पिरियड कम्प्लीट झालेला नसतो. तुम्ही तुमच्या घरामध्ये जर जुने बॉक्स असतील, तुमच्या कपाशीचे पेरलेले, जे आपल्या शेतामध्ये कपाशी लावतो आपण, त्या कपाशीचे जर बॉक्स असतील तर त्या बॉक्सवरती पाहायचं, जर्मिनेशन पर्सेंटेज त्याच्यावरती तुम्हाला 75 दिसेल. म्हणजे या डब्यातले 75% सारख्याच जर्मिनेट होतील असं त्याचं म्हणणं असते. ठीक आहे, त्यानंतर डॉर्मन्सी पिरियड, या डॉर्मन्सीच्या पिरियडमध्ये हे सीड काय होते? तर सीड डिस्पर्सेस फ्रॉम वन प्लेस टू अनादर प्लेस. सो दिस इज ऑल अबाउट द फ्रूट, द लेयर्स ऑफ पेरिकार्प, सिग्निफिकन्स ऑफ फ्रूट अँड सीड, अँड द डॉर्मन्सी ऑफ सीड. ओके, सो द नेक्स्ट पोर्शन ऑफ दिस चॅप्टर वी विल सी इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.